आजकाल बघितलं असेल चेहऱ्यावर काळे डाग येतात किंवा मग ब्राऊन स्पॉट येतात, ऍक्ने पिंपलचे डाग राहतात, किंवा मग एकदम बारीक बारीक तिळासारखे डाग येतात, किंवा मग सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वांग येणे, त्यालाच मेलाझ्मा म्हणतात. तर या सगळ्या समस्येवर आज मी तुमच्याशी एक होम रेमेडी शेअर करणार आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू आरती सिक्रेट टिप्स. मी आरती. तर सगळ्यात आधी मी शेअर करणारे या सगळ्या प्रॉब्लेमचे रिझन, म्हणजेच हे सगळे प्रॉब्लेम्स कशामुळे होतात, वांगालाच मेलेझ्मा किंवा मग मास्क ऑफ प्रेग्नन्सी असं देखील म्हणतात. कारण की हे वांगाचे डाग पहिल्यांदा प्रेग्नंट वुमनमध्ये दिसतात, पण आजकाल हे वांगाचे डाग जेंट्समध्ये सुद्धा दिसून येतात. साधारणतः 25 ते 60 अशा कोणत्याही वयोगटातील जेंट्स किंवा लेडीजमध्ये अशा प्रकारचे वांगाचे डाग दिसून येतात, पण जास्त करून हे लेडीजमध्ये दिसून येतात. हे चेहऱ्यावरील डाग वेगवेगळ्या कारणांमुळे दिसतात. तर सगळ्यात पहिला आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स, म्हणजेच प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोन कमी जास्त होत असतात, त्यामुळे हे डाग येतात. दुसरा, सन एक्सपोजर, म्हणजेच उन्हाची अतिनील किरण चेहऱ्यावर पडून पडून असे डाग येतात, त्यामुळे घरात किंवा मग बाहेर जाताना कंपल्सरी सनस्क्रीन लावायचं. तिसरं, जी लोक खूप जास्त मेकअप करतात त्यांच्या चेहऱ्यावर देखील असे डाग येतात. चौथं, कधी कधी आपल्या चेहऱ्यावर ऍक्ने किंवा मग पिंपल्स येतात, मग आपण त्याला फोडण्याचा प्रयत्न करतो किंवा मग सारखा सारखा त्याला हात लावतो, त्यामुळे काय होतं की तो पिंपल्स काही दिवसांनी निघून जातो, पण त्याचा जो डाग असतो तो तसाच सोडून जातो. त्यामुळे कधीही पिंपल्सला हात लावू नका किंवा मग त्याला फोडण्याचा प्रयत्न करू नका. पाचवं, काही काही लोक ब्लीच देखील करतात, मग त्यामुळे असे डाग येतात. तर हे सगळं झालं डाग येण्याचे रिझन्स. ही रेमेडी तयार करण्यासाठी आपल्याला सगळी घरातलेच इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, त्यामुळे ही रेमेडी तुमच्यासाठी एकदम कमाल करणार आहे. तर सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट आहे राईस फ्लोअर, म्हणजेच तांदळाचं पीठ. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर आपल्याला घरातलेच तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग त्याला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं, म्हणजेच हे तांदळाचं पीठ तयार होईल. तर मी इथं 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय. तांदूळ आपल्या स्किन आणि हेअरसाठी खूप महत्वाचा रोल प्ले करतं. ज्या लोकांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी हे तांदळाचं पीठ एक वरदान ठरू शकतं. कारण की हे तांदळाचं पीठ चेहऱ्यावरील ऑइल लेवलला मेंटेन ठेवतं, त्यामुळे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स किंवा मग ऍक्ने अशा प्रॉब्लेम पासून सुटका होते. तसेच तांदळाचं पीठ ऍज अ अँटी एजिंग, स्किन ब्राइटनिंग किंवा मग तसेच एक खूप छान एक्सफोलिएटर म्हणून काम करतं. तसेच सूर्याची किरण चेहऱ्यावर पडून पडून डार्क स्पॉट किंवा मग पॅचेस येतात, तर त्याला कमी करण्याचं काम हे तांदळाचं पीठ करतं. तर असे भरपूर फायदे आहेत तांदळाचे. तर दुसरा इन्ग्रेडियंट आहे पोटॅटो ज्यूस, म्हणजेच बटाटा. तर त्यासाठी मी एका बटाट्याची साल काढून घेते. मग साल काढून झाल्यावर त्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे बारीक कापून मग त्याला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं, किंवा मग बटाट्याला किसून घेतलं तरी चालेल. तर मग आता या वाटून घेतलेल्या बटाट्याच्या रसाला गाळून घ्यायचंय. जेवढी याची गरज आहे तेवढं टाका. बटाट्याच्या रसामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात, त्यामुळे काय होतं की जेव्हा वाढल्यावर जे स्पॉट येतात किंवा मग व्रिंकल्स येतात त्याला कमी करण्याचं काम हे बटाट्याचं रस करतं. बटाट्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असल्यामुळे जे डार्क स्पॉट किंवा मग जे टॅनिंग येतं त्याला घालवण्याचं काम हे बटाट्याचं रस करतं. तसेच बटाटा हे एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, त्यामुळे हे स्किनला लाईट करण्याचं काम करतं. आणि आता तीसरा इन्ग्रेडियंट आहे लिंबाचा रस. 1 ते 1.5 चमचा रस यात टाकायचा. आता काही लोक असं देखील बोलतील की लिंबाचा रस चेहऱ्यावर नाही लावला पाहिजे, ते ऍसिडिक असतं, पण असं बिलकुल नाहीये. आपण त्याला डिरेक्टली चेहऱ्यावर नाही लावते, आपण त्याला तांदळाचं पीठ आणि बटाट्याच्या रसामध्ये मिक्स करून लावतोय. सो मग यात घाबरण्यासारखं असं काहीच नाहीये, तुम्ही बिंदास लावू शकता. बऱ्याचदा उन्हात गेल्यावर चेहऱ्यावर काळे डाग किंवा मग टॅनिंग येते, पण लिंबू हे एक नॅचरल ब्लीच म्हणून काम करतं. तर स्किनवरील सगळी टॅन काढून स्किनला एक लाईटन अप करण्याचं काम करतं. ज्या लोकांची सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा मग ज्या लोकांच्या चेहऱ्यावर ऍक्टिव्ह पिंपल्स आहे, त्यांनी यात लिंबाचा रस नका टाकू. मग आता या सगळ्यांना नीट व्यवस्थित मिक्स करायचं. याचं ऍप्लिकेशन करण्याच्या आधी तुम्हाला याची पॅच टेस्ट करून घ्यायची आहे. आधी तुम्ही हे तुमच्या हाताला लावून घ्या आणि मग 24 तासानंतर तुम्हाला याचे काही साईड इफेक्ट्स नाही दिसले तर मग हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा. तर मग आता चेहऱ्यावर ऍप्लिकेशन करण्याच्या आधी चेहरा एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग आता हे जे बनवलंय ते पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं. डोळ्यांपाशी बिलकुल लावू नका, नाहीतर मग डोळ्यांची आग होईल. चेहऱ्याला पूर्ण लावून झाल्यावर नंतर गळ्याला देखील लावायचंय आणि मग आता एकदम हलक्या हाताने मसाज करायचा आणि मग
मग आता एक 5 मिनिट असाच मसाज करत राहायचा संपूर्ण चेहऱ्याला गळ्याला नीट व्यवस्थित मसाज करून झाल्यावर आता याला 10 ते 15 मिनिट असं सुकू द्यायचंय. याला सुकवायचंय म्हणून मुद्दाम मग फॅनच्या खाली जाऊन सुकू नका, याला नॅचरली सुकू द्या. मग 10-15 मिनिटांनंतर अशा प्रकारे सुकल्यावर आता तुम्हाला नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा आहे. चेहरा धुताना आधी पूर्ण चेहऱ्याला थोडं पाणी लावून घ्यायचं, कारण की पूर्ण चेहरा सुकलेला असणार. मग चेहऱ्याला पाणी लावल्यावर तो ओला होईल आणि मग परत मसाज करून धुवून घ्यायचं. धुवून झाल्यानंतर मग त्याला नीट व्यवस्थित पुसून घ्या टॅप 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 करून, आणि मग सगळ्यात शेवटी मॉइश्चरायझर लावा. असं बिलकुल ग्राह्य धरू नका की एकाच ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला असे खूप सारे चेंजेस दिसून येतील. खूप दिवसांचे डाग असे एकाच ऍप्लिकेशन मध्ये नाही जाणार. आता याला अप्लाय किती वेळा करायचं, तर याला दिवसाआड लावायचं, म्हणजेच आज लावलं तर उद्याचा दिवस सोडून द्यायचा, आणि मग परत परवा लावायचं. तर याला असं कंटिन्यू 2 आठवडे करायचं, आणि मग परत 1-2 आठवड्याचा गॅप घ्यायचा, आणि मग परत कंटिन्यू करायचं. असं जर तुम्ही रेग्युलरली लावलं तर तुम्हाला लगेच 2 आठवड्यात रिझल्ट दिसून येतील की तुमचे डाग कमी कमी होत आहेत. तुम्ही इथं कुठेतरी बाजूला बघू शकता, माझ्या चेहऱ्यावर सुद्धा ब्राऊन स्पॉट आहे. तर मी सुद्धा हे रेग्युलरली युज करते आणि मला सुद्धा रिझल्ट मिळत आहेत. आय होप सो तुम्ही रेमेडी ट्राय कराल, आणि ट्राय केल्यानंतर जे रिझल्ट मिळतील ते रिझल्ट तुम्ही माझ्याशी कमेंट बॉक्स मध्ये शेअर कराल. सो तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली घंटा सुद्धा दाबा, जेणेकरून मी कधीही व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आजच्यासाठी एवढेच, परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या, बाय बाय, टेक केअर.